आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या आदेशानं प्रदूषण नियंत्रण मंडळानं इचलकरंजीतील 16 प्रोसेसवर क्लोअरची कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये दुजाभाव झाल्याचं प्रथमदर्शनी दिसत आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करून प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी केल्याची माहिती आमदार सुरेश हळदणकर यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये दिली. पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी इचलकरंजी परिसरामध्ये काळ्या ओढ्याची पाहणी करून प्रदूषणाला जबाबदार घटकांवर कारवाईचे आदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिले होते. त्यानुसार वस्त्रनगरी इचलकरंजीतील 16 प्रोसेसवर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशाप्रमाणे नगरपालिका आणि वीज मंडळानं वीज आणि पाणी कनेक्शन खंडित केलं होतं. वास्तविक प्रोसेसचं सांडपाणी सीईटीपी प्रकल्पात एकत्र करून त्यावर प्रक्रिया केली जाते. औद्योगिक सांडपाणी थेट गटारीत सोडण्यावर कारवाई झाली पाहिजे यात दुमत नाही, पण केवळ 16 प्रोसेसवर कारवाई करून प्रदूषणाचा प्रश्न सुटणार नाही. प्रोसेसचं सांडपाणी दूषित असेल तर सीईटीपीवर कारवाई केली पाहिजे. त्यामुळे प्रोसेसवर केलेल्या या कारवाईमध्ये दुजाभाव झाल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करून प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी केली असल्याची माहिती आमदार हळवणकर यांनी दिली आहे. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष शहाजी भोसले, सतीश पंडित आदी उपस्थित होते.